नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप गिरी, पॅरामेड शिक्षण या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं ब्लड शुगर टेस्टिंग करण्याचं महत्त्व काय. बऱ्याच वेळेस बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स लॅबोरेटरीमध्ये येतात, ते विचारतात की ब्लड शुगर टेस्टिंग करते वेळेस साधारणपणे 2 ते 3 प्रकारे ब्लड शुगर टेस्टिंग केली जाते. आपण पाहणार आहोत या ठिकाणी ब्लड शुगर फास्टिंग. तर हे ब्लड शुगर फास्टिंग असेल किंवा ब्लड शुगर लेवल पोस्ट प्रँडियल, ज्याला आपण आफ्टर मील म्हणतो, त्यानंतर ब्लड शुगर रँडम. हे साधारणपणे या 3 प्रकारे ब्लड शुगरचा लेवल एस्टिमेट केला जातो आणि मोजला जातो. प्रत्येक शुगरची व्हॅल्यूज ही वेगवेगळ्या प्रकारची असते आणि प्रत्येक शुगर टेस्टचा टायमिंग हा डिफरंट आहे, वेगवेगळा टायमिंग आहे. टेस्टिंग सारखीच असते, फक्त वेगवेगळ्या वेळी कोणत्या वेळी कोणत्या प्रकारे आपण शुगर टेस्ट करतो त्यावरून ठरलं जातं की ते ब्लड शुगर फास्टिंग आहे, ब्लड शुगर पोस्ट मील आहे, ब्लड शुगर रँडम आहे, यावरून ठरलं जातं. आणि हे प्रत्येक शुगर लेवलच्या टायमिंगनुसार त्या ठिकाणी ब्लड शुगरचा नॉर्मल व्हॅल्यू हा वेगवेगळा आहे. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे 2 ते 3 कारणं पाहणार आहोत की नेमकं शुगर टेस्ट करतो. बरेच पेशंट म्हणतात असं की सर शुगर टेस्ट तर आपण रँडम, आता आपण समजून घेऊ नेमकं फास्टिंग काय, पोस्ट प्रँडियल काय असतं आणि रँडम शुगर काय असतं. ठीक आहे, तर पहा, ब्लड शुगर फास्टिंग जे आहे हे साधारणपणे टेस्ट केलं जातो 7 ते 8 तास कमीत कमी. त्या पेशंटला उपाशी असणं गरजेचं असतं. MBM ज्याला आपण नथिंग बाय माउथ म्हणतो, म्हणजे पेशंटला काही खायला नाही दिलं पाहिजे. रात्रभर हा पेशंट उपाशी राहिल्यानंतर सकाळी उपाशी पोटी टेस्ट करतो, त्या टेस्टिंगला आपण फास्टिंग ब्लड शुगर म्हणतो. त्यानंतर ब्लड शुगर पोस्ट प्रँडियल, ज्याला आपण आफ्टर मील म्हणतो, जेवणानंतर. आता हे जे आहे साधारणपणे जेवणानंतर 1 ते 1.5 तास वेळ ठेवल्यानंतर ही टेस्ट केली जाते, ब्लड घेऊन टेस्ट केली जातं. त्यानंतर ब्लड शुगर रँडम जे आहे याला आपण म्हणतो, त्यामध्ये कोणताही फिक्स्ड टाईम नाही आहे. म्हणजे ही ब्लड शुगर रँडम जी टेस्ट केली जाते यामध्ये कोणताही प्रकारचा फिक्स टाईम घेतला जात नाही. कधीही टेस्ट केली जाते, त्या पेशंटनं काही खाल्लेलं असेल नसेल हे विचारात घेतलं जात नाही ब्लड शुगर रँडम टेस्टमधून त्याला. तर याचं महत्त्व काय आपण या ठिकाणी थोडक्यात पाहून घेऊया. तर साधारणपणे पहा, फास्टिंग ब्लड शुगर म्हणजे ती शुगर आहे टेस्ट केल्यानंतर त्या पेशंटचं असं समजलं जातं की साधारणपणे त्या पेशंटनं समजा अधिक वेळापर्यंत अधिक काळापर्यंत काहीही जरी नाही खाल्लं तर त्या पेशंटचा ब्लड शुगर कमीत कमी किती कमी होऊ शकतो, किती कमीपर्यंत जाऊ शकतो हे पाहण्यासाठी ब्लड शुगर फास्टिंग टेस्ट केली जाते. त्यानंतर ब्लड शुगर पोस्ट प्रँडियल ही टेस्ट यासाठी केली जाते की एखाद्या व्यक्तीनं जर शुगरच्या किंवा डायबिटिक नॉर्मल पेशंटने कितीही पोटभर जरी खाल्लं तर त्याचा जास्तीत जास्त शुगर लेवल किती वाढू शकतो हे आपल्याला पोस्ट प्रँडियल ब्लड शुगरमध्ये कळलं जातं. त्यानंतर ब्लड शुगर रँडम टेस्ट आपण करतो, त्यामध्ये महत्त्वाचं कारण आहे, यालाच आपण स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो. म्हणजे एखाद्या पेशंटचा कोणत्याही वेळी विचार न घेता त्या ठिकाणी ब्लड शुगर टेस्ट केली जाते, वेळेचा विचार न करता त्याला आपण ब्लड शुगर रँडम टेस्ट म्हणतो. यामध्ये त्या पेशंटचा ब्लड शुगरचा एक अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण काउंट करतो. म्हणजे त्या ठिकाणी त्या पेशंटला शुगर आहे किंवा नाही हे आपल्याला थोडक्यात त्याचा एक अंदाज लागू शकतो, खूप वाढला आहे किंवा खूप कमी झाला आहे. पण एक्झॅक्ट यावरून ह्या ब्लड शुगर रँडम टेस्टवरून त्या पेशंटची ट्रीटमेंट केली जात नाही किंवा त्या पेशंटला तो पेशंट डायबिटिक आहे नॉन डायबिटिक आहे हे ठरवलं जात नाही. तर एक्झॅक्ट व्हॅल्यूज त्याच्या फास्टिंग आणि पोस्ट प्रँडियलच्या, त्यासोबतच आपण पाहतो की बऱ्याच जे डायबिटिक पेशंट आहेत त्यांना HbA1c ही एक टेस्ट आहे, ही एक टेस्ट केली जाते. या टेस्टबद्दल आपण नंतर कधीतरी पाहूया. या काही टेस्टिंग पाहून त्या पेशंटला शुगर आहे किंवा नाही, तो पेशंट डायबिटिक आहे नॉन डायबिटिक आहे ठरवलं जातं. आता साधारणपणे आपण पाहूया, ज्यावेळेस पेशंट उपाशीपोटी ब्लड टेस्ट करतो त्याचा नॉर्मली साधारण त्या पेशंटचा ब्लड शुगर असला पाहिजे 70 ते 100 मिलीग्रॅम प्रत्येकी डेसिलिटर. म्हणजे शुगर टेस्ट केली तर पेशंटचा शुगर लेवल 70 ते 100 किती असू द्या, 80, 75, 90, 95 तो नॉर्मल ग्रेड धरला जातो. ठीक आहे, त्यानंतर त्या पेशंटने जेवण करून 1 ते 1.5 तासाच्या आतमध्ये जर ज्यावेळेस ब्लड टेस्टिंगला देतो त्यावेळेस त्या पेशंटचा ब्लड शुगर असला पाहिजे 70 to 160 mg/dL. तो 70 ते 160 पर्यंत आता या ठिकाणी पोहोचू शकता. उपाशीपोटी 100 पेक्षा अधिक जात नाही,
कारण जे अन्न पदार्थ खातो त्याच्यामधूनच शुगर हे आपल्या ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब केली जाते आणि ॲब्झॉर्ब केल्यानंतर खाल्लेल्या अन्न पदार्थानंतरच त्या ठिकाणी ब्लड शुगर लेवल वाढतो. त्यामुळे ह्या दोन्हीच्या व्हॅल्यूज ह्या वेगवेगळ्या आहेत, डिफरंट आहेत. त्यानंतर ब्लड शुगर रँडमचा नॉर्मल व्हॅल्यूज आहे साधारणपणे 70 ते 140, 70 ते 140 म्हणजे 70 to 140 मिलीग्राम पर डेसिलिटर. प्रत्येकी डेसिलिटरला 140 मिलीग्रामपर्यंत हा शुगरचा लेवल नॉर्मल गृहित धरला जातो. यापेक्षा कमी, ह्या व्हॅल्यूजपेक्षा कमीही नाही झालं पाहिजे या ठिकाणी, आणि ह्या समोरच्या व्हॅल्यूजपेक्षा ब्लड शुगर वाढलाही नाही पाहिजे या तिन्ही व्हॅल्यूजपेक्षा. जर ह्यापेक्षा काही कमी झालं असेल, खूप यापेक्षा जर वाढलं असेल, तर या टायमिंगमध्ये त्या व्यक्तीचा शुगरचा लेवल हा ॲबनॉर्मल आहे असं आपण म्हणलं जातं. ठीक आहे, इथपर्यंत सगळं ठीक आहे. आता खरं इथून पुढे सुरू होणार आहे. म्हणजे या ठिकाणी पेशंट बरेच म्हणतात, ठीक आहे आम्हाला ब्लड शुगर रँडम टेस्ट केलं आहे, रँडम ब्लड शुगरमध्ये त्या पेशंटचं फॉर एक्झाम्पल शुगर लेवल 170 आसपास आलेलं आहे, 170 मिलीग्राम किंवा त्यापेक्षा अधिक किंवा 140 अधिक किती, तर डायरेक्टली त्यांना गोळी चालू करता येईल का? किंवा ह्या टेस्ट रिझल्टवरून डॉक्टर त्या पेशंटची ट्रीटमेंट करतात का, किंवा गोळी किंवा इन्सुलिनचा लेवल डोस ठरवतात का? तर मुळीच नाही, कारण या ठिकाणी माहीत नसणार आहे. रँडम ब्लड शुगर म्हणजे त्या पेशंट काय किती गोड खाल्लं आहे, काय खाल्लं आहे का नाही खाल्लं आहे, त्यावरून ठरणार असते की त्या पेशंटचं शुगरचा लेवल नेमकं एक्झॅक्ट किती आहे हे आपल्याला या ठिकाणी रँडम शुगरमधून ते डिटेक्ट करता येणार नाही. यावरून फक्त आपण स्क्रीनिंग करू शकतो ब्लड शुगर खूप वाढलं आहे किंवा खूप कमी झालं आहे. ठीक आहे, म्हणजे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की ब्लड शुगर रँडम आपल्या लक्षात आलं असेल की हे रँडमली टेस्ट करतो फक्त, यामध्ये कोणत्याही प्रकारचा टायमिंग नाही. पण ब्लड शुगर फास्टिंग लेवल यासाठी तपासला जातो की त्या व्यक्तीनं जर कितीही अधिक प्रमाणामध्ये अधिक काळापर्यंत काही नाही खाल्लं तर साधारणपणे फास्टिंग लेवल म्हणजे पेशंटच्या एम्प्टी स्टमकची कंडिशन 7 ते 8 तासाची आहे, त्या केसेसमध्ये त्या पेशंटचा ब्लड शुगर लेवल कसा परफॉर्म करतो, किती प्रमाणात कमी जातो. जर त्या पेशंटमध्ये 70 खूप कमी जात असेल तर त्या व्यक्तीचा या ठिकाणी अर्थ असा असतो, समजा 7 ते 8 तास एखादी व्यक्ती उपाशी आहे आणि 70 खूप कमी शुगर चाललाय, तर याचा अर्थ त्या पेशंटला 7 ते 8 तासापर्यंत कधीही जास्त वेळ उपाशी नाही राहायचं. म्हणजेच त्या पेशंटनं 7 ते 8 तास जर उपाशी राहिला तर त्याचा शुगर लेवल कमी होतो, हे सुद्धा ॲबनॉर्मलच आहे. पण जर 7 ते 8 तास उपाशी राहून 70 ते 100 आतमध्ये असेल तर ते नॉर्मल आहे. पण 7 ते 8 तास उपाशी राहिल्यानंतर त्या पेशंटचा शुगरचा लेवल जर 100 पुढे जात असेल, 100 क्रॉस करत असेल, तर ते प्री डायबेटिक्स असू शकतं किंवा डायबेटिक्स असू शकतो, त्या पेशंटला शुगर असू शकतो किंवा शुगरच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तो पेशंट असू शकतो. म्हणजे डॉक्टर या ठिकाणी ठरवतात की उपाशी पोटी की एम्प्टी स्टमकमध्ये त्याची शुगर कशा पद्धतीने परफॉर्म करते, यावरून गोळ्याचा डोस ठरवला जातो. म्हणजे मॉर्निंगला उपाशी पोटी त्याला गोळी द्यायची किंवा नाही द्यायची हे या शुगरवरून ठरवलं जातं. त्यानंतर जेवण केल्यानंतर शुगर टेस्ट केली जाते 1.5 ते 2 तासानंतर पोटभर जेवण केल्यानंतर, ज्यालाच आपण ब्लड शुगर पोस्ट प्रँडियम किंवा ब्लड शुगर आफ्टर मील म्हणतो. ठीक आहे, तर हा नॉर्मली शुगरचा लेवल 70 ते 160 असला पाहिजे, 70 खूप कमी असेल तर याचा अर्थ खाल्लेल्या अन्न पदार्थांमधून त्याचं शुगर प्रॉपरली युटिलाइज केलं जात नाही. म्हणजे एकतर शुगरचा प्रॉपरली यूज केला जात नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही ॲबनॉर्मॅलिटीज त्या ठिकाणी असू शकतात. किंवा जर 160 जर अधिक 160 अधिक शुगर लेवल जात असेल तर याचा अर्थ आहे त्यांना खाल्लेल्या अन्न पदार्थांमधून शुगर हे अधिक प्रमाणामध्ये ब्लडमध्ये तर वाढतं आहे पण त्याचा प्रॉपर यूज होत नाही किंवा ब्लड शुगर ॲबनॉर्मली त्या ठिकाणी परफॉर्म करते. तर हे ब्लड शुगर जेवण केल्यानंतर कसा वाढतो आणि जेवणाच्या अगोदर उपाशी पोटी कशा पद्धतीने असणार ह्या दोन्ही व्हॅल्यूजवरून त्या पेशंटचा प्रॉपर डोस ठरवला जाऊ शकतो. जर हेच जर ॲबनॉर्मल हे प्रॉपरली जर डिटेक्ट केलं असेल तर त्या पेशंटचा डोस ठरवण्यासाठी डॉक्टरांना बऱ्याच प्रमाणामध्ये अडथळा निर्माण येतो. डॉक्टर प्रॉपर डिसिजन घेऊ शकणार नाहीत की त्या पेशंटला कोणत्या वेळी किती पावर्ड डोस किंवा कोणत्या पावरची गोळी चालू करायची किंवा गोळी कमी करायची किंवा वाढवायचे हे ठरवण्यासाठी हे ब्लड शुगर फास्टिंग आणि ब्लड शुगर पोस्ट प्रँडियम ह्या दोन व्हॅल्यूज खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतात. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या कारणास्तव ब्लड शुगरचा फास्टिंग आणि पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर लेवल टेस्ट केला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर यावा यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.